विदर्भामध्ये पुढील 5 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. यामध्ये चक्रीवादळाचा प्रभाव कारणीभूत होत असल्याचं सांगितलं जातं. सध्या चक्रीवादळ अतिशय तीव्र झालं असून त्याचा वेग 120 ते 130 किलोमीटर पर्यंत वाढलेला आहे. सध्या ओरिसा तटबंदीला जवळून केलेला असून तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान चालू आहे. या वादळाच्या प्रभावामुळे थोडा पुढे सरकण्याची परिस्थिती अनुकूल झालेली असून 1 जून मान्सून केरळ किनाऱ्यावर बरसण्याची शक्यता आहे. त्याचा पुढील प्रवास सुद्धा व्यवस्थित होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पुढील 5 दिवस म्हणजेच 30 तारखेपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून 28 आणि 29 तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 30 तारखेच्या पुढे देखील 2 तारखेपर्यंत काही प्रमाणात पाऊस चालू राहील आणि त्यानंतर 5 दिवसांपासून पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचं अमरावती हवामान खात्याचे प्रमुख अनिल बंड यांनी सांगितलं आहे. प्राध्यापक अनिल बंड, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती. सध्या बंगालच्या उपसागरात सुरू असलेले यास नावाचे चक्रीवादळ अतिशय तीव्र झाले असून याने भयंकर स्वरूप धारण केलेले आहे. तसेच याचा वेग 120 ते 130 किलोमीटरपर्यंत वाढलेला असून याने सध्या ओरिसा तटबंदीला तिघ्याजवळून क्रॉस केलेले असून तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान चालू आहे. तसेच या वादळाच्या प्रभावामुळे मान्सूनसुद्धा थोडा पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल झालेली असून 1 तारखेपर्यंत मान्सून केरळ किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच त्याचा पुढील प्रवाससुद्धा व्यवस्थित होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आजपासून पुढील 5 दिवस म्हणजे 30 तारखेपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता असून 28-29 तारखेला तुरळक ठिकाणी गडगडाटासह आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील 30 तारखेच्या पुढे सुद्धा 2 तारखेपर्यंत काही प्रमाणात पाऊस चालू राहील आणि त्यानंतर 5 जूनपासून पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. धन्यवाद. येते ना फायबर आवाज. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.